प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सीचे कर्मचारी छत्रपती संभाजीनगर शहरात ड्रग्ज नशेच्या गोळ्यांच्या तस्करीत सहभागी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. NDPS पथकाने मुंबई छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणारी एक ट्रॅव्हल्स पकडून हे रॅकेट उघडकीस आणले आहे. शहरात नशेच्या गोळ्यांसह पावडर सदृश्य MD ड्रग्ज मुंबईच्या ट्रॅव्हल्समधून येत असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना मिळाली होती. शनिवारी पहाटे सना ट्रॅव्हल्स एजन्सीची राजवीर नावाच्या ट्रॅव्हल्सचा बस चालक ड्रग्ज घेऊन येत होता. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी NDPS पथकासह पंचवटी कॉर्नर परिसरात सापळा रचला होता. पहाटे 4 वाजता बस येताच सिकंदर चालकाच्या खिडकीजवळ पोहोचला तर शब्बीर खिडकीतून सिकंदरच्या हातात 2 मिठाईचे बॉक्स देतानाच पकडला गेला. पोलिसांनी बॉक्स उघडल्यानंतर त्यात 5.7 ग्रॅम MD ड्रग्ज आणि 103 नशेच्या गोळ्या सापडल्या. शब्बीरच्या माहितीनुसार बेगमपुरातील अझरने त्यांना हे काम करण्यास सांगितलं होतं. प्रवासी घेऊन मुंबईत गेल्यानंतर तेथील नगमा शेख बाजी ही महिला एजंट त्यांना ड्रग्ज पुरवते. रात्री प्रवासी घेऊन शहरात पोहोचल्यानंतर ते सिकंदरला सुपूर्द करतात. यासाठी पैसे मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उपनिरीक्षक संदीप शिंदे, हवालदार लाला खान पठाण, सतीश जाधव यांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत तर अंमलदार संदीप धर्मे, महेश उगले, विजय त्रिभुवन, ऋषिकेश शेळके, छाया लांडगे यांनी बसमध्ये प्रवेश करत चालक आणि क्लिनरला ताब्यात घेतले. तसेच या सर्वांविरोधात NDPS ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.